विधायक नितेश राणे ने सामना अखबार पर तंज कसते हुए कहा कि यह अखबार नहीं तो उद्धव ठाकरे की काला पैसा सफेद करने की कंपनी है। इस अखबार की बिक्री कितनी है और इसकी अर्थव्यवस्था किस प्रकार चलती है, इन सभी चीजों की जांच होना आवश्यक है। साथ ही साथ उद्धव ठाकरे पर कड़ा प्रहार करते हुए नितेश राणे ने ठाकरे परिवार पर उचित कार्यवाही करने की मांग की है। अच्छा, ये सामना हा उत्तर पत्र नहीं है, हा उद्धव ठाकरे का काला पैसा सफेद करण्याची ही एक कंपनी आहे। आता सामनाचा नेमका खप किती आहे आणि सामनाचा ॲड रेव्हेन्यू हा नेमको कुठून येतो आणि किती येतो ह्याचा खरंच तपास केला पाहिजे। मी लवकरच EOW ला पत्र लिहिणार आहे की नेमकं ह्या सामना कंपनीची थोडी तुम्ही चौकशी करा की ह्याच्यात येणारा जो काळा पैसा आहे, कारण का त्यांच्या कर्मचाऱ्यांचं मी ऐकलं महिन्यान महिनी पगार होत नाही आणि अशा पद्धतीचं खप पण बाहेर होत नाही आणि हेच सगळे धंदे चालू, काळे धंदे उद्धव ठाकरेचे आणि कुटुंबाचे सगळे काळे धंदे त्या सामन्याच्या माध्यमातून होतात। म्हणून लवकरच याची चौकशी व्हावी आर्थिक गुन्हे खात्यातून आणि सगळ्या काय गोष्टी बाहेर येईल।